छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं देशभरातील पवित्र नद्यांचं पाणी संकलित करण्यात आलंय. हे जल रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी वापरलं जाणार आहे. कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील आणि विजय ससे यांनी त्याबद्दलची माहिती दिली. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर 6 जून 1674 छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रयतेला आणि मराठी साम्राज्याला शिवरायांच्या रूपानं पहिला छत्रपती लाभला. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतो, तर रायगडावर असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत विशेष सोहळा होतो. त्यामध्ये कोल्हापूर हायकर्सच्या मावळ्यांचा समावेश असतो. कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं भारतातील प्रमुख पवित्र नद्यांचं जल रायगडावर आणलं जातं. यंदा 5 जून रोजी हे पवित्र जल रायगडावर आणलं जाईल आणि 6 जून रोजी शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी या जलाचा वापर होणार असल्याचं कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील आणि विजय ससे यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर राजेंद्र भस्मे, श्रावणी पाटील, अक्षय पाटील, प्रतीक कांबळे, सागर पाटील, साईप्रसाद लोहार, प्रतीक्षा कांबळे, स्वरूपा पाटील, हर्षा पाटील, अथर्व होमकर, निमेश जाधव उपस्थित होते.